लास्ट व्हिडिओमध्ये आपण मार्च दोन हजार बाराचा न्यूमेरिकल बघितला या मध्ये आपण दोन मार्काचा मार्च दोन हजार तेराला विचारलेला दोन ला विचारला काय बघा द सरफेस टेन्शन ऑफ अ वॉटर ॲट अ झिरो डिग्री सेल्सिअस म्हणजे काय टेम्परेचर दिले आहे तो किती दिला तुम्हाला झिरो डिग्री सेल्सिअस इज अ ट्वेंटी सेवन्टी फायू पॉईंट फाईव्ह डाईन पर सेंटीमीटर सर्पस टेन्शन दिलं टी टी टेम्परेचर म्हणून आपल्यावर सेम ऑटो नाही म्हणून चिटा घेतला टी सर्फेस टेन्शन दिलं तुम्हाला किती सेवन्टी फाय पॉईंट फायू डाईन पर सेंटीमीटर ठीक आहे सेवन्टी फाय डाईन पर सेंटीमीटर ओके सेवन्टी फाय फायू इंटू टेन रेश टू डाईन म्हणजे वन न्यूटन इज असतं वन न्यूटन इजबुक असतं टेन रेश टू फाईव्ह डाईन असतं बरोबर की नाही वन न्यूटन इज काय असतं टेन रेश टू फाईव्ह डाईन असतं मग डाईनचं आपल्याला करायचं आहे म्हणून काय केलं टेन रेश टू मायनस फाईव्ह पर सेंटीमीटर पर सेंटीमीटर का मायनस टू मीटर म्हणजे हे झालं न्यूटन म्हणजे काय सेवंटी फाईव्ह पॉईंट फाईव्ह इंटू टेन रेश टू मायनस फाईव्ह मायनस टू वरती आलं तर काय झालं प्लस टू झाला न्यूटन पर मीटर झाला म्हणजे काय सेवंटी फाईव्ह पॉईंट फाईव्ह इंटू टेन रेश टू मायनस थ्री न्यूटन पर मीटर ठीक आहे फाइंड द सपर ऑफ य वॉटर एट अ ट्वेंटी फाईव्ह डिग्री सेल्सिअस म्हणजे याला काढणार तुम्ही टीटा वन म्हणजे टी वन होऊन जाईल टीटा टू तुम्हाला विचारलेला आहे तो किती ट्वेंटी फाईव्ह डिग्री सेल्सिअसला ट्वेंटी फाईव्ह डिग्री सेल्सिअसला आणि अल्फा दिलेला आहे म्हणजे काय अल्फा ऑफ वॉटर म्हणजे काय टेम्परेचर किपेशन टेम्परेचर क्विपेशन किती जात तुम्हाला जिरो पॉईंट झिरो टू वन पर डिग्री सेल्सिअस पर डिग्री सेल्सिअस ठीक आहे चला झिरो पॉईंट झिरो टू वनच दिलं तर ना झिरो पॉईंट झिरो टू वन डबल झिरो टू वन आहे ठीक आहे झिरो पॉईंट डबल झिरो टू वन आहे म्हणजे काय ट्वेंटी वन इथं एक दोन तीन चार म्हणजे काय टेन डेश टू मायनस फोर पर डिग्री सेल्सिअस ओके से, चला तुम्हाला माहिती आहे रिलेशन एल टू म्हणजे चेंज इन लेन होताना टेम्परेचर दिल्यानंतर काय आता एल वन प्लस वन प्लस अल्फा डेल टी म्हणजे चेंज इन टेम्परेचर असेल तर असं रिलेशन पण आपलं माहिती आहे जर माझं टेम्परेचर जर राईज झालं जर माझं टेम्परेचर जर राईज झालं तर सरपेस्टेशन काय होतं डिक्रीज होत असतो जर माझं टेम्परेचर जर राईज झालं तर सर्प्रेस्टेशन काय होतो डिक्रीज होतो म्हणून हा प्लस जो साईन आहे त्याच्याऐवजी काय येणार आहे तिथं मायनस साईन येणार आहे आणि एल टूच्या जागी आपण काय आणणार तिथं टी टू डे टू इज काय टी वन वन मायनस अल्फा डेल तिटा ठीक आहे कारण की आपण टी टू आणि टी वन काढतो बरोबर की नाही डेल तीटा डेल तिटा कसं काढणार तुम्ही डेल तिटा डेल तिटा इज इकू टू काय ट्वेंटी फाईव्ह मायनस झिरो म्हणजे किती ट्वेंटी फाईव्ह ठीक आहे चला टी वन चुएल किती दिले तुम्हाला टी वन चुल दिले सेवन्टी फाईव्ह पॉईंट फाईव्ह किती तुमचे सेवन्टी फाईव्ह पॉईंट फाईव्ह इंटू टेन रेश टू किती मायनस

हंड्रेड बाय फोर म्हणजे मी असं करतो असतो ऑलवेज ट्वेंटी फाईव्ह म्हणजेच काय असतो हंड्रेड बाय फोर म्हणजेच काय टेन रेश टू टू बाय फोर ठीक आहे इथं मी केलं टेन रेश टू मायनस फोर इंटू टेन रेश टू टू बाय फोर ठीक आहे चला म्हणजे काय झालं सेवन्टी फाय फाईव्ह इंटू टेन रेश टू मायनस थ्री इंटू वन मायनस हां टू लई याच्या डिवाईड करून चार पंचवीस उलट किसी चार दुनिया आठ चार पंच वीस इंटू किन डेश टू माइनस टू बा सेवन फाइव पॉइंट फाइव इंटू टेन डेश टू माइनस थ्री इंटू वन माइनस जीरो पॉइंट जीरो जीरो फाइव टू फाइव डिशी वन इत होता रिशिप्टैसे एक एक दिन ओके एक जीरो एक्स्ट्रा जो जीरो पॉइंट फाइव टू फाइव का दोगे सब्ट्रैक्शन कर दोगा सब्ट्रैक्शन जीरो फाइव टू फाइव चला टेन नाइन 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 जीरो जीरो नाइन फोर सेवन फाइव किला तुम्सा सेवंटी फाइव पॉइंट फाइव इंटू टेन डेष टू माइनस थ्री इंटू कॉ पॉइंट नाइन फोर सेवन फाइव लॉक टेबल अप्लाय करावं लागेल चल लॉकटेबल अप्लाय करूया सेवन्टी फाईव्हचं कॅर सेवन्टी फाईव्ह कॅरेक्टर किती आहे वन याची कॅरेक्टर किती आहे वन बार काय करायचे दोघांची ॲडिशन करायची ठीक आहे सेवन्टी फाईव्हचा फाईव्ह सेवन्टी फाईव्हचा फाईव्ह किती आहे एट सेवन सेवन नाईन किती एट सेवन सेवन नाईन आहे नाईन्टी फोरचं सेवन अँड फाईव्ह नाईन्टी फोरचं सेवन सेवन किती आहे नाईन सेवन सिक्स थ्री आहे आणि मिन ब्रेसमध्ये किती फाईव्ह फाईव्हल 5, 5, किती टू आहे म्हणजे काय नाईन सेवन सिक्स फाईव्ह नाईन सेवन सिक्स फाईव्ह काय करायचं दोघांची ॲडिशन करायची आहे नऊन पाच चौदा सात सात चौदा सात सात चौदा आणि पंधरा नऊ दानक अठरा आणि वन बार वन करायला टिकेट कॅन्सल त्याला अप्लाय केला आपण अँटीलॉग एटी फाईव्हचा फोर अँड फोरमध्ये बघितला एटी फाईव्हचा फोर किती आहे सेवन वन फोर फाईव्ह आहे आणि पेजमध्ये किती व्हायचं फोर तर किती चार आहे सात आहे सात सात किती एकाहत्तर बावन्न एकाहत्तर बावन्न एकाहत्तर बावन्न इंटू टेन डेश टू वन एकाहत्तर बावन्न इंटू टेन डेश टू वन एकाहत्तर बावन्न किती आला सेवन पॉईंट वन फाईव्ह टू इंटू टेन डेश टू वन इंटू टेन डेश टू मायनस थ्री म्हणजे काय सेवन पॉईंट वन फाईव्ह टू इंटू टेन डेश टू मायनस टू युनिट काय येणार आहे न्यूटन पर मीटर टी टू किती आला तुमचा टी टू किती आला सेवन पॉईंट वन टेन डेश टू मायनस टू न्यूटन पर मीटर आता आपण काय करूया डाईनमध्ये आन्सर आण ठीक आहे चला कशामध्ये न्यूटन पर मीटरचं कशामध्ये करायचं आहे डाईनमध्ये ठीक आहे पहा न्यूटन पर मीटरचं आपण काय करतो डाईन वन न्यूटन म्हणजे किती टेन रेश टू फाईव्ह डाईन बरोबर की नाही टेन रेश टू फाईव्ह डाईन आणि वन मीटर म्हणजे किती टेन रेश टू टू सेंटीमीटर हा वरती आला तर काय झाला टेन रेश टू फाईव्ह इंटू टेन रेश टू मायनस टू युनिट काय येणार आहे डाईन पर सेंटीमीटर म्हणजे काय झालं टेन रेश टू थ्री टेन रेश टू थ्री डाईन पर सेंटीमीटर म्हणजे काय करा मला टेन रेश टू थ्रीने मल्टिप्लाय करावं लागेल ठीक आहे सी टू इज टू सेवन वन इंटू टेन रेश टू टू टेन थ्री युनिट काय येणार आहे डाईन पर सेंटी मीटर म्हणजे काय आन्सर आला सेवन्टी वन पॉईंट फाईव्ह टू डायरेक्ट आन्सर केला मायनस टू वन प्लस थ्री काय झाला वन झाला म्हणजे डायरेक्ट मल्टिप्लाय केला म्हणजे काय युनिट आला डाईन पर सेंटी ठीक आहे विदाऊट तुम्ही काय आन्सर आला मग सेवन्टी वन फाय टू इंटू टेन रेश टू टेन रेश टू येणार नाही इनिट काय येणार आहे डाईन पर सेंटी मिठा टी टू काय आला तुमचा सेवन्टी वन फाइव टू डाईन पर सेंटी पटकन एकदा रिवायच करूया ट्वेंटी वन दिला होता आणि टेम्परेचर दिला होता मग अल्फा विचारलेला होता तुम्हाला अल्फा दिलेला होता सॉरी मग तुम्हाला माहिती एल टू इजीकडे काय असतं एल वन वन प्लस अल्फा डेल टी तिथे काय आता लेथ इन्क्रीमेंट होत असतं टेम्परेचर दिलं पण इथं काय असतं टेम्परेचर जर वाढवलं तर टेन्शन काय होतं कमी होतं म्हणून इथं टेन्शन विचारलं होतं पण टेन्शनमध्ये वन मायनस आला अल्फा डेल टी आणि आन्सर सॉल्व्ह केला आणि सब्टिट्यूट व्हॅल्यू सब केल्या आणि सॉल्व्ह केलं तर आन्सर काय वाटतं मला सेवन्टी वन पॉईंट फाईव्ह टू डाईन पर सेंटीमीटर मीटर या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत